एसटीच्या 17 कामगार संघटनांच्या समितीचा संपाचा इशारा आहे. राज्य सरकारी सेवेमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी या संपकऱ्यांनी केली आहे आणि संपाची तारीख लवकरच जाहीर करू असंही म्हटलंय. लाखो कर्मचाऱ्यांचं वेतन सातत्यानं रखडतंय, त्यामुळे अखेर हे संपाचं हत्यार त्यांना उगारावं लागतंय. एसटी महामंडळाच्या आर्थिक डबघाईचा फटका सहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता हा संपाचा इशारा दिलाय. महामंडळाचा सरकारी सेवेमध्ये समावेश करा अशी मागणी करण्यात आली आहे आणि 17 कामगार संघटना आहेत. कृती समितीनं संपाची हाक दिली आहे आणि यासंदर्भातली तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. कोरोनामुळे एसटीचे प्रवासी सध्या दुरावलेत, उत्पन्नसुद्धा कमी झालंय आणि त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर होत नाही आहे. लोकल प्रवाशांच्या संख्येमध्ये आता हळूहळू वाढ होताना दिसते. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आतापर्यंत 22,25,611 मासिक रेल्वे पासची विक्री झालेली आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज 27 लाख तर मध्य रेल्वेवर 30 ते 34 लाख असे एकूण 57 ते 59 लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणालाही तिकीट दिलं जात नसल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी आहे. औरंगाबाद शहर पोलीस भरतीसाठी आज परीक्षा आहे, मात्र अनेक परीक्षार्थ्यांना हॉल तिकीट मिळालेले नाहीये आणि विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनी एसईबीसी प्रवर्गामधून अर्ज भरलेले होते त्यांना हे आरक्षण रद्द झाल्यानंतर ईडब्ल्यूएसमधून अर्ज करायला लावलेले होते त्यांनाही हॉल तिकीट मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे विद्यार्थी आता चिंतेत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी असाच घोळ आहे. सीबीएसई बोर्डाच्या पुस्तकामध्ये सतेज पाटील यांचा फोटो छापण्यात आलाय आणि त्याला ग्रामसेवक असा उल्लेख करण्यात आलाय. सीबीएसई बोर्डाच्या तिसरीच्या पुस्तकामध्ये हा फोटो छापण्यात आलाय. सोशल स्टडीज या पुस्तकामध्ये ग्रामपंचायतीचं महत्व सांगताना ग्रामसेवक अशा अर्थानं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा हा फोटो दाखवण्यात आलाय आणि यामधून सीबीएसईनं अकलेचे तारे तोडलेत. शारीरिक शिक्षण शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. रिक्त पदांची तातडीनं भरती तसंच संच मान्यतेतील अन्यायकारक अटी वगळण्यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारनं प्रलंबित मागण्यांकरता 10-12 वर्षांपासून दुर्लक्ष केलंय आणि त्यामुळे राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय. भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्यात रुपेऱ्या गावामध्ये रेशन दुकानात निकृष्ट तांदूळ दिला जात असल्याचा पर्दाफाश Z24 केला आणि हे सारं डोळ्या आड करत प्रशासनानं कारवाईचा केवळ देखावा केला. इतकंच नव्हे तर तांदूळ चांगल्या दर्जाचा असल्याचाही दावा अधिकाऱ्यांनी केलाय. अधिकाऱ्यांचं मिल मालकांशी साटलोटं आहे का असा प्रश्न आता यामधून निर्माण होतोय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Z24.